पॅसेंजरच्या सेफ्टीने ज्या आवश्यक गोष्टी मोटरवाहन कायद्यामध्ये त्याच्यामध्ये आहे फायर एक्सटिंग्विशर, ते दोन असणं आवश्यक आहे. एक आहे सर्वांनी हजर राहा, तुमचे जे स्टाफ आहे तर त्यांनाही हजर करा, येतील साहेब येतील मी पण येतो. आणि हे जर सगळ्या गोष्टी असणं कायद्यानुसार आवश्यक आहे, पॅसेंजरच्या दृष्टीने आवश्यक आहे. तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही रिप्ले करा. तुमचे जे काही लिंक आहेत, तुमचे एस एम एस जे जातात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत. आणि जे काही लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे 140/23 नमस्कार. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा तर्फे आज बुलढाणा जिल्ह्यातील खाजगी बस चालकांचं आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांना सूचना देण्यात आल्या की प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. यामध्ये महत्त्वाच्या सूचना म्हणजे ज्यावेळी प्रवाशी बसमध्ये एंट्री करतात तर त्याचवेळी प्रवाशांना बसमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामध्ये इमर्जन्सी एक्झिट असेल, फायर एक्सटिंग्विशर असेल, याबद्दल सूचना देण्याबाबत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तर त्यासोबत आम्ही एक त्यांना एक बुलढाणा कार्यालयाने तयार केलेला एक व्हिडिओ देखील व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही देखील त्यांना आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. त्यासोबत त्यांचे जे काही चालक आहेत, चालकाने मद्यपान करून वाहन चालू नये याबाबत देखील त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत ड्रायव्हर केबिनमध्ये अतिरिक्त म्हणजे ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवाशांना बसू नये, त्यासोबत अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करू नये, पॅसेंजर लिस्ट व्यतिरिक्त प्रवाशी बसणार नाहीत याबद्दल देखील सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचं पालन करण्याबाबत ही आजची बैठक आयोजित करण्यात आली होती व यापुढे अपघात टाळण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जर या सूचनांचं पालन या बस चालकांनी जर केलं नाही तर यापुढे देखील बस चं जे चेकिंग आहे रिगरसली केलं जाईल आणि ते आम्ही करतच आहोत. धन्यवाद.